विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण जॉईंट व्हेंचरचा नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम पाहणार आहोत। यामध्ये सुद्धा जे काही कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे ती कॉन्ट्रॅक्ट प्राइस अर्धी निम्मी शेअर्समध्ये किंवा डिबेंचर्समध्ये भेटणार आहे। लास्ट लेक्चरमध्ये जे पाहिलं त्याच पद्धतीचा एक क्वेश्चन पाहणार आहोत। ओके, क्वेश्चन रीड करतोय, क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येऊन जाईल। क्वेश्चन आहे, चंदा मंदा अँड नंदा अंडरटेक अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ अ ब्रिज कन्स्ट्रक्शन। कॉन्ट्रॅक्ट प्राइस वॉज रुपीज 1 crore 50 lakhs, रिसिव्ड इन कॅश 60 lakh अँड 90 lakh इन शेअर्स दॅट ऑफ कंपनी। या ठिकाणी चंदा मंदा नंदा नावाचे तीन कोव्हेंचरर किंवा तीन पार्टनर्स एकदा एकत्र आले आणि त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट घेतला ब्रिज कन्स्ट्रक्शनचा। त्यांना कॉन्ट्रॅक्ट प्राइस भेटले एन 1 crore 50 lakhs। 1 crore 50 lakhs पैकी आउट ऑफ विच 60 lakhs रिसिव्ड इन कॅश। 60 lakh कसे भेटणार आहेत? कॅश मध्ये भेटणार आहेत। व्हॉट अबाउट द रिमेनिंग? आणि जे काही रिमेनिंग अमाऊंट राहणार आहे 90 lakh ती भेटणार आहे त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये। ओके, द प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे तो 1:2:2 आहे, एकास दोनास दोन। दे कॉन्ट्रीब्युटेड अँड डिपॉझिटेड इन टू जॉईंट बँक अकाउंट। त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं आणि ते जॉईंट बँकेमध्ये डिपॉझिट केलं। चंदानं 24 lakh, मंदानं 30 lakh अँड नंदानं या ठिकाणी अगेन 30 lakhs डिपॉझिट केलं। सो आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया। डिपॉझिट केलं आहे बँकेमध्ये कोण कोण? पहिल्यांदा चंदा, नेक्स्ट आहे मंदा आणि तिसरी आहे नंदा। या तिघांनी डिपॉझिट केलं किती अमाऊंट? 24 lakh, 30 lakh, 30 lakh, 24 lakh, त्याच्यानंतर 30 lakh, अगेन 30 lakh, 30 lakh। ओके, चला नेक्स्ट। इकडे डेबिटला जॉईंट बँक अकाउंटच्या आणि को व्हेंचुररच्या, मग आता कुठे टाकून द्यावं लागेल? आपल्याला क्रेडिट साइडला, बाय जॉईंट बँक अकाउंट। कॉन्ट्रीब्युशन आहे चंदाचं किती? 24 lakh, 24 lakh, मंदा 30 lakh आणि नंदा अगेन रुपीज 30 lakh। ओके, नेक्स्ट पुढे पाहूया। दे मेड फॉलोइंग पेमेंट्स, किंवा त्यांनी काय केलं? पेमेंट केलं जॉईंट बँकेतून, एक्सपेन्सेस पे केले। ओके, एक्सपेन्सेस असतील तर जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला टू जॉईंट बँकेमधून पेमेंट केलं म्हणून जॉईंट बँक अकाउंट लिहा अंडर लाईन याच्यामध्ये परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ स्टील, वेजेस अँड मशिनरी। सगळ्यात अगोदर मटेरियल त्यांनी परचेस केलं आहे, आपण मटेरियल लिहूया। मटेरियलचे अमाऊंट आहे 18 lakh, 18 lakh। नेक्स्ट पुढे काय सांगितलंय? स्टील परचेस केलाय त्यांनी ब्रिज साठी, स्टीलचे अमाऊंट आहे 27 lakh, 27 lakh। त्याच्यानंतर पुढे आहे स्टील झाल्यानंतर वेजेस आहे 15 लाखाची, वेजेस दिली, मजुरी दिली या ठिकाणी 15 lakh। नेक्स्ट पुढे पाहायला गेलं तर पुढे आहे काय? मशिनरी त्याने परचेस केली 9 लाखाची। काय केली? मशिनरी एक परचेस केली 9 lakh। ओके, असं एकंदरीत किती जॉईंट बँक मधून पेमेंट केलं असेल त्यांनी? तर या ठिकाणी त्यांनी 69 lakh, 69 lakh रुपयाचे या ठिकाणी पेमेंट केलं। 69 lakh। ओके, आणि हे कुठून पेमेंट केलं बेटा? तर जॉईंट बँकेमधून केलं। इकडे डेबिटला आहे तर इकडे जॉईंट बँक मध्ये जाताना क्रेडिटला जाईल, बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये लिहा पेमेंट किती? 69 lakh, 69 lakh। त्याच्यानंतर पुढे चंदा पेड कन्सल्टेशन फीस 30,000 लागलीच लिहा टू चंदा। त्याच्यानंतर मंदानं मिक्सर आणलं आणि लास्टली नंदानं काय केली? फ्रेट प्रेड केली, नंदा फ्रेट चार्जेस। ओके, 30,000, 3 lakh आणि 72,000। 30,000, 3 lakh आणि 72,000 काय केले? एक्सपेन्सेस पे केले। ओके, एक्सपेन्सेस पे केले याच्यामध्ये इथं डेबिटला असतील तर त्यांच्या क्रेडिटला जाऊन इकडे जाईल, बाय
जॉइंट वेंचर अकाउंट, नंदन खर्च केला 30,000 रुपये, चंदानी 30,000, मंदानी 3,00,000 आणि लास्ट वाला 72,000 72,000। त्याच्यानंतर पुढे आहे नंदा टूक ओव्हर मशीनरी ₹2,10,000। नंदाने काय केली, मशीनरी घेतली, मशीनरी घेतली आली होती त्यावेळेस डेबिटला जात असेल मशीनरी, क्रेडिटला आपण अकाउंट क्लोज करतोय। कोणी घेतली मशीनरी बाय हु इज द कॅटेगरी, नंदा, नंदा ब्रॅकेट मध्ये मशीनरी टूक, मशीनरी घेतली आहे त्या नंदाने, किती रुपयाला घेतली 2,10,000 2,10,000 रुपयाला। ओके इतर क्रेडिटला आहे त्या कोविंचरच्या पर्टिक्युलरली डेबिटला टाकून द्या। टू जॉइंट वेंचर अकाउंट कोण घेतली आहे नंदानं 2,10,000 2,10,000। नेक्स्ट पुढे पाहूया अँड मशीनरी वॉज सोल्ड ₹1,32,000। मशीनरी काय केली, विकली मशीनरी, मशीनरी विकली असेल तर पैसा कुठे येतो जॉइंट बँक अकाउंट मध्ये, जॉइंट बँक मध्ये पैसा आला, मशीनरी सेल केली, किती रुपयाला सेल केली मशीनरी या ठिकाणी 1,32,000 1,32,000। ओके इथं क्रेडिटला आहे, जॉइंट बँक मध्ये जाताना डेबिटला जाईल। टू जॉइंट वेंचर अकाउंट मशीनरी सेल किती केली आहे 1,32,000 1,32,000। नेक्स्ट पुढे पाहूया आपण ऑल को वेंचर एक्सेप्टेड शेअर्स इक्वली ऍट इट्स व्हॅल्यू, काय केलं त्यांनी शेअर्स इक्वल व्हॅल्यू मध्ये, सगळ्यात अगोदर आता कॉन्ट्रॅक्ट प्राइस रिसीव घेतलेली आपण एंट्री करूया। कॉन्ट्रॅक्ट प्राइस कशी ठरली होती 60,00,000 कॅश मध्ये आणि 90,00,000 शेअर्स मध्ये। ओके लिहा सगळ्यात अगोदर कॅश मध्ये, कॅश कुठे येतं जॉइंट बँक अकाउंट मध्ये 60,00,000। इथं क्रेडिटला इथे येत असताना डेबिटला येईल। टू जॉइंट वेंचर अकाउंट ब्रॅकेट मध्ये सीपी कॉन्ट्रॅक्ट प्राइस इन कॅश 60,00,000 आणि उरलेले 90,00,000 कसे आहेत बाय शेअर्स, शेअर्स मध्ये आहेत किती 90,00,000 90,00,000 ब्रॅकेट मध्ये काय म्हणायचं सीपी, इथं सुद्धा सीपी दॅट इज कॉन्ट्रॅक्ट प्राइस। इथं क्रेडिटला इकडे येत असताना डेबिटला येईल। टू जॉइंट वेंचर अकाउंट 90,00,000 90,00,000। ओके मग त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी सांगितलं आहे की शेअर जे आहेत ते इक्वली ते सगळेच कोवेंचर घेणार आहेत, मग 90,00,000 इक्वली घेत असतील तर भागाकारामध्ये 3 किती किती येईल 30,00,000 घेऊन टाकतील त्यांनी। मग लिहा बाय चंदा बाय मंदा आणि बाय नंदा, चंदाने किती घेतले 30,00,000 इक्वल घेतले तिघांना सुद्धा हे शेअर्स 30,00,000 आणि 30,00,000 टोटल करा शेअरची या ठिकाणी 90,00,000 होऊन जाईल, अकाउंट सेटल आहे 90,00,000। ओके अकाउंट सेटल आहे, त्याच्यानंतर वी हॅव टू फाइंड आउट प्रॉफिट ऑफ द जॉईंट व्हेंचर, आपल्याला काय करायचंय या ठिकाणी जॉईंट व्हेंचरचा काय करायचंय प्रॉफिट फाइंड आउट करायचा आहे, करूया जॉईंट व्हेंचरचा प्रॉफिट फाइंड आउट। जॉईंट व्हेंचरचा जर प्रॉफिट फाइंड आउट करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय क्रेडिट साइड क्लोज करायचं, कारण क्रेडिट साइड जर क्लोज केली तर येऊन जाईल 60,00,000 90,00,000 2,10,000 1,32,000 1,53,00,000 1,53,00,000 42,000 1,53,42,000 1,53,42,000 डेबिट साइड लेस करा याच्यामधून प्रॉफिट किती होईल 80,40,000 रुपये, किती होईल प्रॉफिट या ठिकाणी हे आपण इथंच असं इथून बघाल आपल्याला इथपर्यंत 80,40,000
40,000 प्रॉफिट होणार आहे. किती आहे नेट प्रॉफिट? जर तुम्ही लेस केली 1,53,42,000 मधून डेबिट साइड तर प्रॉफिट राहणार आहे 80,40,000 एवढा. मग हा प्रॉफिट कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आपल्याला? प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन वर सांगितलंय क्वेश्चन मध्ये 1:2:2 या प्रमाणामध्ये. कसं करायचंय? 1:2:2. ओके, मग आता काय करायचं? पहिला अंक 1 1 + 2 3 + 2 5 भागाकारात 5. त्याच्यानंतर अगेन 80,40,000 गुणाकारामध्ये दुसरा अंक मधला 2 आणि सगळ्या अंकाची बेरीज 5. अगेन 80,40,000 मल्टिप्लाय बाय तिसरा अंक 2 आणि सगळ्या अंकाची बेरीज 5. जे आन्सर येईल हे चंदाचा, हा मंदाचा, हा नंदाचा. ओके, लिहा इथं 2 चंदा 2 मंदा आणि 2 नंदा प्रॉफिट शेअर. चंदाला भेटला प्रॉफिटचा शेअर 16,08,000. आता या ठिकाणी बघा, 16,08,000 भेटला किंवा डायरेक्टली मी आउटरला लिहितोय, तुम्हीही व्यवस्थित इथंच लिहा. डायरेक्ट आउटरला त्यांचा प्रॉफिट शेअर येतो 16,08,000. 16,08,000 प्रॉफिट रेट आहे 1/5. त्याच्यानंतर 32,16,000 32,16,000 अगेन 32,16,000 यांचा 2/5, यांचा सुद्धा 2/5 ऑफ द प्रॉफिट. प्रॉफिट किती आहे? तर एनपी या ठिकाणी आपण दाखवला 80,40,000. मग हा प्रॉफिट इकडं ट्रेड डेबिटला आहे, तर होम इन्शुरन्स मध्ये जाताना क्रेडिट साइडला जाईल बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट ब्रॅकेट मध्ये प्रॉफिट. प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं आपल्याला. चंदला भेटला 16,08,000 16,08,000 मंदा आहे 32,16,000 32,16,000 अगेन 32,16,000. तिघांची टोटल करून घेऊया आपण. ओके, तिघांची जर टोटल केली आपण को व्हेंचर कॉलमची तर येऊन जाईल, आणि शेअर हे डिस्ट्रीब्यूट केलेले राहिले आपल्याला इथं क्रेडिटला आहे, आणि त्याची दुसरी एंट्री या ठिकाणी शेअर्स घेतलेत त्यांनी, तिकडे क्रेडिटला आहे, तिकडे डेबिटला येईल 2 शेअर्स. शेअर्स घेतले 30,00,000 प्रत्येकी. किती? 31,30,000 30,00,000 इथं सुद्धा 30,00,000. ओके, आता मग टोटल करूया. या ठिकाणी चंदाच्या क्रेडिट साइडची इथे 62,88,000 किती? 62,88,000 मंदा येऊन जाईल 65,16,000 65,16,000 आणि चंदा येईल 40,38,000 40,38,000 रुपये. अगेन इकडे आपण हे करूया, 40,38,000 65,16,000 आणि 62,88,000. मग आता याच्यामधून यांच्या रिस्पेक्टिव्ह अमाऊंट लेस करा आणि त्यांना जॉईंट बँकेमधून किती भेटणार आहे ते कॅल्क्युलेट करून घ्या. जॉईंट बँकेमधून 40,38,000 30,00,000 गेले राहतात, किती? 10,38,000 भेटतील यांना. 10,38,000 65,16,000 30,00,000 गेले राहतात, किती रे? 35,16,000 35,16,000 आणि लास्टली 62,88,000 अमाऊंट ते गेली राहतात, किती? 32,78,000 32,78,000. ओके, मग हा प्रॉफिट त्यांना बँकेमधून भेटणार आहे. कोणत्या? जॉईंट बँकेमधून. जॉईंट बँकेच्या क्रेडिट साइडला बाय चंदा मंदा आणि नंदा. चंदा आहे 10,38,000 10,38,000. त्याच्यानंतर 35,16,000 35,16,000 आणि लास्टली 32,78,000 32,78,000. ओके, चला मग काय करायचंय? तिघांची या ठिकाणी आपल्या जॉईंट बँकेची टोटल करा. जॉईंट बँक सुद्धा सेटल होऊन जाते, क्लोज होऊन जाते.
जॉइंट बैंक की टोटल आली 1 करोड़ 45 लाख 1 करोड़ 45 लाख 32,000 1 करोड़ 45 लाख 32,000 1 करोड़ 45 लाख 32,000। ओके चलो तर हा झाला आपला जॉइंट व्हेंचरचा प्रॉब्लेम। याच्यामध्ये काही डाउट असेल तर तुम्ही मला व्हाट्सअप करा किंवा कमेंट सेक्शन मध्ये सांगा काही करा। ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच। पण चॅनलला सबस्क्राइब करा, मित्रांमध्ये शेअर करा। थँक्यू।